राजा इंगौले। पुनः एकदा गोलंदाज साठी येतोय तो अंकित। पाहूया संघासाठी दुसरे षटक, वैयक्तिक घेऊन येतो अंकित। 12 चेंडू आणि 40 धावांची गरज अंकित। हो, चांगला असा स्क्वेअर मारा। चेंडू काही समजला नाही फलंदाजास, फलंदाजा चेंडू बॅटच्या खालून जाऊन तो जातोय तो एसटी रक्षकाकडे। एसटी रक्षक चांगल्या पद्धतीने अडून पुन्हा देतोय तो अंकितकडे। धावसंख्या स्थिरावते। पुन्हा एकदा अंकित फलंदाजास, फलंदाजाने टटवण्यापर्यंत चेंडू जातोय वरती, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे अंकितला पुन्हा एकदा विकेट मिळते। कॅच आउट, चांगली विकेट त्याची। कार्गोवर येते ती चौथी विकेट त्यांचा फलंदाज 14 बाद होतोय। किती धाव, 10 धावसंख्या होती। कॅच गुड कॅच यार एक चांगला असा कॅच बघायला मिळालं होतं म्हणजे आपल्याला एक आठवण दिली ती जॉन्टी रोड्सची सेकंड कॅच अंकित त्याच्यावर। वेल बोल्ड अंकित, चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। थँक्यू डीजे, फार उत्कृष्ट असा आता आपण क्षेत्ररक्षक पाहिला असेल तो। एक छानसा कॅच केला आणि अंकित याला पुन्हा संधी हॅट्रिकची। अंकित तुम्हाला ऑल द बेस्ट। चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते आपल्याला ऑपरेशन या संघाकडून। चांगला असा कॅच पकडला क्षेत्ररक्षकाकडून आणि अंकित यानं पुन्हा संधी हॅट्रिक। बघूया अंकित आपली पूर्ण हॅट्रिक करतोय का। चांगली अशी संघासाठी त्याची कामगिरी, चांगली संघासाठी अशी गोलंदाजी। एक 4-5 पावलाचा त्याचा डावखुरा गोलंदाज। पुन्हा एकदा आपला बॉलिंग एंड करून टाकतोय तो अंकित। फलंदाज तयार, हॅट्रिक होते की नाही? हो, चांगलंच आणि बोल्ड। आणि मी सांगितलं तुम्हाला, म्हणून तर मी सांगितलं होतं की काहीतरी होणार, सामन्याची कलाटणी होणार। आणि खरोखर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या अंकित साठी, कारण त्यांनी पूर्ण दिवसभराच्या सामन्याची एक हॅट्रिकेची नोंद केलेली आहे। हॅट्रिक अशा पद्धतीने झाली की 2 कॅच आणि 1 त्रिफळचित एसटी रस्ते उद्धत केल्या। गुड अंकित, चांगला असं गोलंदाजी। आता पुन्हा कार्गो वॉरियर्स संघाचा फलंदाज नवीन येत आहे, परंतु सामना झुकतोय तो पूर्णपणे ऑपरेशन या संघाच्या दिशेने, कारण कार्गो वॉरियर्सच्या विकेट आत्ताच्या आता 3 विकेट्स गेल्या। पुन्हा एकदा अंकित हॅट्रिक साधून आता पुन्हा मार्गस्थ आपल्या बॉलिंग एंडकडून। आपल्याला फार अशी सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अंकितच्या स्वरूपात। पुन्हा एकदा अंकित कल फलंदाजात बॉलिंग टाकण्यासाठी आणि चांगला असं बोल। हो, समोर आलेला एक धाव पूर्ण केलेले दुसरे धावेसाठी मार्ग असतो, परंतु नकार दिला। एक धावेने संघाची धावसंख्या होती ती 31 फॉर 6। 31 रन मागे त्यांच्या विकेट्स गेल्या त्या 6। अजूनही सामना जिंकण्यासाठी त्यांना 70 धावाचं उच्चांक गाठायचंय। पुन्हा एकदा अंकित चांगला असं समोरचा चेंडू मुंदीपच्या क्षेत्ररक्षण, मुंदीप यांनी क्षेत्ररक्षण केल्याने पुन्हा दुसरी धाव घेते, दुसरी धावही पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ते 33 धावा आणि 6 विकेट्स। आता ओव्हर संपलेली अंकितची। मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना सांगतो की ह्या सामन्यामधलं सर्वात उत्कृष्ट गोलंदाज अंकित यांनी केली, त्यात ह्या गोलंदाजामध्ये त्यांनी हॅट्रिक केली। वेल डन अंकित। पुन्हा एकदा 6 बॉलमध्ये 37 म्हणजे 37 रन करायचे आहेत ते कारगोवारे संघाचा। मी माझे सहपरिवार मित्र यांना मी पुन्हा देत आहे, धन्यवाद। अत्यंत अटीतटीचा सामना चालू आहे। कार्गो वॉरियर्सच्या टीमला मागच्या ओव्हरमध्ये सलग 3 विकेट गेल्याने
ऑपरेशन इलेवनच्या गोलंदाजांनी हॅट्रिक केलेली आहे आणि कार्गो वॉरियर्सच्या संघाला मोठा फटका बसलेला आहे. आता बघूया ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये कार्गो वॉरियर्स आव्हान पेलत आहे का. अत्यंत मजबूत ऑपरेशन इलेवनची टीम आणि त्यांनी गोलंदाजाने आताच्या चेंडूवरती फलंदाज बाद केलेला आहे आणि पुन्हा एकदा कार्गो वॉरियर्सला मोठा म्हणजे का फटका बसलेला आहे आणि एकूण त्यांचे फलंदाज 7 फलंदाज बाद झालेले आहेत अवघ्या 33 धावावरती. कार्गो वॉरियर्स पराभवाच्या छायेमध्ये आहे पण क्रिकेटचा खेळ असा आहे की ह्या खेळामध्ये काही होऊ शकतं. अजून 4 चेंडू बाकी आहेत आणि या 4 चेंडूमध्ये काय चमत्कार होतो का. जसं मागच्या ओव्हरमध्ये 3 फलंदाज बाद झालेले तसे तर उरलेल्या चेंडूमध्ये सिक्सचा चमत्कार, नोबॉलचा चमत्कार, व्हाईटचा चमत्कार अशा काही अवांतर धावा मिळून कार्गो वॉरियर्स काय चमत्कार करतो का पाहूया. आणि पुन्हा एकदा चांगला हा चेंडू आणि एकही धाव नाही. ऑपरेशन इलेवन अक्षरशः विजेताच्या जोशामध्ये खेळत आहे आणि त्यांच्यासमोर कार्गो वॉरियर्स अक्षरशः ढेपाळलेले आहेत कार्गो वॉरियर्सची टीम. एकामागोमाग एक असे फलंदाज बाद होत आहे आणि एकूण 8 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि अंतिम फेरीमधील हा शेवटचा चेंडू गोलंदाजी करतात ते ऑपरेशन इलेवनचे ऑफच्या दिशेने टाकलेला आहे आणि एकही धाव मिळालेली नाही आहे. आणि अशा रीतीने ऑपरेशन इलेवन ह्या अंतिम फेरीचा विजेता ठरलेला आहे. ॲव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्डच्या कामगारांचा चषक हा ऑपरेशन इलेवन विजेता हा घोषित झालेला आहे. ऑपरेशन इलेवन संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे आणि उपविजेता म्हणून कार्गो वॉरियर्स हा उपविजेता ठरलेला आहे. अत्यंत अटीतटीच्या मॅचमध्ये 70 धावाचं आव्हान होतं. सुरुवातीला असं वाटत होतं की कार्गो वॉरियर्स टीम नक्की संघर्ष करेल, कदाचित विजय सुद्धा मिळेल आणि रनअप संघाने, परंतु ऑपरेशन काही चाललं नाही. एअर इंडिया ऑपरेशन इलेवन विजेता ठरलेला आहे. 2021 कामगार चषक 2021 चा विजेता ऑपरेशन इलेवन ठरलेला आहे. ॲव्हिएशन इंडस्ट्रीज एम्प्लॉईज गिल्ड कामगार चषक 2021 विजेता ऑपरेशन इलेवन. सर्वांतर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आहे. ऑपरेशन इलेवनचं अभिनंदन करण्यात आहे विजेता ठरल्याबद्दल. तामणकर विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन. कृपया दोन्ही संघांना या सांघिक भावना आज जी दाखवली मैदानावरती अतुलनीय आहे. दोन्ही संघांना मी विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजजवळ यावे. एअर इंडिया ऑपरेशन एव्हिएशन इंडस्ट्रीज एम्प्लॉईज गिल्ड वर्कर चषकचे ठरलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा आबरतोब चालवणार. दोन्ही टीम ने व्यासपीठासमोर यायचं आहे. एव्हिएशन इंडस्ट्रियल गिल्ड वर्कर्स कप 2021 आज सकाळपासून या ठिकाणी पार पडलेला आहे. या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी आता पार पडतोय. रोहन कांबळे त्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे.
देसाई साहेब दोन्ही संघांना नम्र विनंती आहे. कार्गो ऑपरेशन सॉरी एअर इंडिया ऑपरेशन कृपया तुम्ही स्टेज जवळ येण्याची कृपा करावी. मैदानाच्या समोर त्यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका होती ती पंचांची. कारण बऱ्याचशा ते पण जेवढ्या चांगल्या तऱ्हेने पंच यांनी आपली भूमिका साकार केली त्याबद्दल सर्वात पहिला आम्ही आमचे हे चारही पंच आहेत गणेश लोधरजी गणेश दीपक वैती प्रशांत कुमटेकर आणि सचिन गलते यांनी व्यासपीठावर यायचं आहे. हे आमचे चारही पंच यांनी व्यासपीठावर यायचं आहे. शिरीष कदम साहेब डायरेक्टर आमचे एअर इंडिया कन्झ्युमर सोसायटी यांच्या वतीने आपल्याला एक छोटासा गिफ्ट आम्ही देत आहोत. मी आमदार साहेबांना विनंती करेन कृपया आमच्या या पंचांचा आभार आम्ही मानत आहोत. धन्यवाद. फार उत्तम रीतीने आपण हे काम केलेलं आहे आणि निवेदन आहे की पुढच्या वर्षी जेव्हा हा चषक पुन्हा एकदा आम्ही हे करू त्यावेळेला आपली सेवा आम्हाला जरूर मिळेल. त्याचनंतर मित्र कोणती स्पर्धा आयोजित करण्यामागे बरेचसे लोक असतात की ज्यांची मदत आपल्याला लागते. आज जे टी शर्ट बघून आपण सगळे स्पर्धक खेळत होतो एवढं छान सुंदर टी शर्ट आम्हाला जे स्पॉन्सर केलं आहे मार्क्स या टीमने. मार्क्स टीम टेन्शन फ्री इन्व्हेस्टमेंट जर पाहिजे असेल तर यांना जरूर आपण हे करा. इन्व्हेस्टमेंट म्हणा लोन म्हणा याच्याकरता खूप चांगली यांच्याकडून सेवा दिली जाते. मी ना जैसे हमने अनाउंस किया था 5 लाख और स्क्वायर फुट पे जो भी 4 या 6 मारे गए हैं उनको हम कुछ कंसोलेशन गिफ्ट देंगे. तो उसमें से दीप्तेश दीप्तेश इज देयर नहीं तो उसके टीम में कोई दूसरा मेंबर प्लीज. सर्वांनी या विजेत्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. आशिष
डीजे वाले यांना विनंती आहे. आशीषच्या वतीने आपण हे स्वीकार करा आणि नंतर त्याला आपण देऊ. एस सी पंडित, पंडित संदीप पंडित, देसाई देसाई डीजे एंड मिस्टर अंकित, अंकित चौहान, थैंक यू मास, थैंक यू वेरी मच. और त्याचबरोबर आमचे स्पेशल जे आज आपल्याला यूट्यूब वरती संपूर्ण नाही परदेशातही कोणी बघू शकत असेल सामना लाइव, त्यांचे मिस्टर अँथनी फर्नांडिस त्यांचाही आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर त्यांचे दोन कॅमेरामॅन होते टू आणि आकाशजी यांचाही आम्ही एव्हिएशन इंडस्ट्री गिल्डचा आभार मानतो. हे जे डेकोरेशन स्टेज वगैरे आहे डोनाल्ड डेकोरेटर्स त्यांचे मिस्टर डोनाल्ड आणि मिस्टर अक्षय यांचाही आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर आपले जे स्कोरर होते किरण मोरे सिदेश बंगेरा आपले आभार. आणि सकाळपासून जे गेम चाललेले त्याची लाईव्ह कॉमेंट्री आपले जे देत होते जगदीश जानवलकर, गणेश खेडकर, नितीन निकम आणि भरत कवठणकर मी आपल्याचाही मानत आहे. कॅन्टीनची जी सेवा आपल्याला देण्यात आली तनुज शेट्टी आणि धर्मपाल यांचाही मी गिल्डच्या वतीने आभार मानतोय. मित्र हो त्याचबरोबर आभारची आम्ही पाठी लावलेली आहे की ज्यांच्या सपोर्टमुळे आजचा सामना आपला संपन्न होऊ शकला. त्याचनंतर बेस्ट बॉलर शशिकांत साळुंके जे डायरेक्टर आमचे कन्झ्युमर सोसायटी यांच्या वतीने रुचित जानी बेस्ट बेस्ट फिल्डर रुचित जानी माय मिस्टेक बेस्ट फिल्डर रुचित जानी रुचित जानी आपल्या करता एक प्रश्न आहे बेस्ट बॅट्समॅन कोण असू शकेल आजच्या सामन्यातला बेस्ट बॅट्समॅन एनी गेस. आय डोंट थिंक देर इज नीड ऑफ एनी गेस. ऑफकोर्स इट इज अंकित चव्हाण. अंकित चव्हाण बेस्ट बॅट्समॅन. चव्हाण बेस्ट बॉलर कुणाल सोधा. कुणाल सोधा कुणालच्या वतीने त्यांचे टीमचे प्लेयर्स हे कलेक्ट करत आहेत. हे जे प्राइजेस दिले होते हे आम्हाला स्पॉन्सर केले होते साळुंके साहेबांनी. आता याच्यानंतर आपण जे ऑर्गनाईज केलेले त्याच्यातल्या ह्या ट्रॉफ्याज आहेत ते आपण देत आहोत. बेस्ट बॉलर बेस्ट बॉलर कुणाल सोधा. बेस्ट बॉलर कुणाल सोधा त्यांच्या वतीने कोणी एक्सेप्ट कराल का. मी जॉर्ज साहेबांना निवेदन करेन की आपण बेस्ट बॉलर कुणाल सोधा. हे युनियनच्या वतीने प्राइजेस आहेत. बेस्ट बॅट्समॅन अंकित चव्हाण
मी प्रधान साहेबांना निवेदन करेन। याला आपल्याच टीम मध्ये घेऊया आपण। बेस्ट फील्डर रुचित जानी। ओके रुचित जानी चाहिए का? रुचित जानी माय मिस्टेक, प्लीज प्लीज एक्सेप्ट। रनर अप मैन ऑफ द सीरीज, एनी गेस? कोण म्हणू शकेल मैन ऑफ द सीरीज? नन अदर देन ज्यांना आम्ही पुढच्या वर्षी आमच्या टीम मध्ये घेणार, अंकित चव्हाण। मी बाळासाहेबांना विनंती करेन। लालबागचा राजा देऊया ना? हा नाही, फक्त एवढा बोला पुढच्या वर्षी आमच्या टीम मध्ये खेळणार, बाद झाला। आम्हाला तेवढाच मनोगत ऐकायचं आहे। थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू टू माय टीम बिकॉज ऑफ यू ऑल दिस। थँक्यू, थँक्यू अंकित। रनर अपची ट्रॉफी ते स्वीकारण्याकरता मी सगळ्या प्लेयरना इथे खाली यावं आणि कॅप्टन त्यांनी वरती यावं। मी जॉर्ज साहेब यांना निवेदन करेन की रनर अपची ट्रॉफी आपण उपविजेत्या टीमला देण्यात, कार्गो वॉरियर्स आपण फार छान खेळलात। जॉर्ज साहेब एअर इंडिया ऑपरेशन विजेता टीम, मी टीमला पायलट आपलं कॅबिन कॅटरिंग या ऑपरेशन टीमचे सगळे प्लेयर्सनी खाली यावं आणि त्यांच्या कॅप्टननी वरती यावं। मी आमचे लाडके आमदार मंगेशजी कुडाळकर साहेबांना निवेदन करेन की आपण विजेत्या टीमला त्यांची ट्रॉफी प्रदान करावी। कॅप्टन एअर इंडिया ऑपरेशन, रुची जानी, वेल प्लेड एंटायर टीम, फंटास्टिक रियली, वी हैव एन्जॉयड युअर बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग। एक मिनिट, जरा तुम्हाला शब्द बोलायला लागतील।
एविएशन इंडस्ट्रियल एम्प्लॉईज गिल्डने हे जे इव्हेंट आज आयोजित केलं आणि ते इव्हेंटचे विजेते आप आहेत, दोन शब्द आपल्याला बोलायला असला. फर्स्ट ऑफ ऑल राउंड द ऑर्गनायझिंग कमिटी. टू बिगिन विथ गाईज, वी ऑल वॉज पॉसिबल ओनली बिकॉज ऑफ दीज गाईज हू ऑर्गनाइज्ड इट. वेल लेट्स. मला मराठी जास्त येत नाही पण मी ट्राय करतो. आज पूर्ण दिवस आपण खेळलो इकडे पण एकही सुद्धा आर्ग्युमेंट किंवा स्पोर्ट्समॅन स्पिरिटचा नेगेटिव्ह आपण बघितला नाही. थँक यू व्हेरी मच टू ऑल द क्रिकेटर्स अँड वन्स अगेन आय थँक यू ऑल फॉर सच अ लवली थिंग अँड थँक यू व्हेरी थँक यू. डेफिनेटली वी विल इन्व्हाइट बट विथ कंडिशन्स दॅट अंकित चव्हाण इन आवर टीम आणि एक स्पेशल गिफ्ट जीएम दिलीप पिंगे साहेब आले होते त्यांच्याकडून हा स्पेशल गिफ्ट द सिरीज करता देत आहोत. मी रेड्डी साहेबांना विनंती करेन त्यांनी पुढे यावा आणि मॅन ऑफ द सिरीज नो अदर दॅन अंकित चव्हाण. मी जॉर्ज साहेब यांना निवेदन करेन की क्लोज नको. मी आपल्या सगळ्यांचा मनापूर्वक आभार व्यक्त करत आहे कारण एवढ्या चांगल्या तऱ्हेने ही जी स्पर्धा झाली. प्रशांत साहेबांना मी निवेदन करेन आपण आपले मनोगत व्यक्त करावे. प्रशांतजी सावंत, आजचा जो कार्यक्रम जो आहे क्रिकेटचा, मला वाटतं कित्येक वर्षांनी पुन्हा एकदा एअर इंडियामध्ये इंटर डिपार्टमेंट अशी टुर्नामेंट होते आहे आणि त्याकरता जो तुम्ही लोकांनी विचार केलात एअर इंडिया एम्प्लॉईज गिल्डनी आणि SC ST असोसिएशननी बाकी सर्व असोसिएशननी की आपण सर्व कार्यकर्त्यांना ह्या कोविडच्या सिच्युएशननंतर पुन्हा एका जागेवरती आणून एक छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल ऑर्गनायझर्सना आपल्याला धन्यवाद देतो कारण नवीन पिढीकडनं भरपूर अपेक्षा आहेत आमच्या आहेत आणि तुम्ही खेळाच्या माध्यमातून जे एकमेकाच्या हृदयामध्ये करतायत एवढा मोठा तुम्हाला मिळाला आहे. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि संपूर्ण श्रेय जे आहे तुमचं नेतृत्व करणारा जो कार्यकर्ता जो आहे MD म्हणजे आमचा माझा पदू आहे तो पण ज्याच्या तुमच्या सर्वांच्या हृदयावरती मॅनेजिंग राज्य करतो मॅनेजिंग डायरेक्टर जो आहे या देसाईला खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे त्याच्या टीमला द्यायला पाहिजेत. आम्ही सर्व त्याच्या मागे होतो पण हे संपूर्ण जे यश जे आहे खेळाडू खेळून गेले पण ह्या खेळण्याच्या मागे जो तुमचा जो खारीचा वाटा असेल छोट्या छोट्या कार्यकर्त्याने घेतला त्याबद्दल खरं तुमचे धन्यवाद. सर्व युनियनचे आणि सर्व मॅनेजमेंटचे सर्व धन्यवाद आणि पुन्हा असेच आपण मोठमोठ्या टुर्नामेंट घेत राहू. ही जी अखंडित झालेली किंवा खंडित झालेली जी स्पर्धा जी आहे ती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी मी आत्ताच तुम्हाला मी आश्वस्त करतो आणि MP देसाई याच्यात सुद्धा खासदार आहे. MP देसाई असेल किंवा MD देसाई किंवा माझा पदू असेल हे पुढील कारमासाठी पुन्हा एकदा शुभेच्छा येतो. पुढच्या वर्षी ह्याच्या मोठ्या मोठ्या संख्येने आज फक्त एअर इंडिया कार्गो होती पण AISL आणि दुसऱ्या तिन्ही कंपन्या जेवढ्या आहेत त्या सर्वांना आपण घेऊ सर्व लोकांना एकत्र खेळण्यासाठी जागा देऊ. आज एवढा सुंदर ग्राउंड आहे. क्रिकेट हा सर्व मराठी माणसाच्या मनामनामधला खेळ आहे. पुन्हा एकदा भरला जायला पाहिजे आणि मुंबईमध्ये पुन्हा एकदा आपली संघटना एअर इंडिया एम्प्लॉईज गिल्ड कशी स्ट्रॉंग होईल त्याचा आपण एक चांगला प्रत्यय देतोय. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. मला दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल तुमच्या शुभेच्छा आणि कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळायला पाहिजेत ऑर्गनायझरसाठी कारण हा त्यांच्याशिवाय कुठला खेळ होऊ शकत नाही. आम्ही फक्त इथे येऊन बुके घेऊन जाऊ शकतो किंवा सांगू शकतो आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो पण हे जे काम आहे हा जो तुम्ही जो महामेरू जो खांद्यावर उचललात आणि अथक आणि अप कुठेही असं न थांबता जो तुम्ही जो कार्यक्रम व्यवस्थित करून दाखवलात खूप सुंदर असं आयोजन झालं खूप सुंदर नियोजन झालं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या शुभेच्छा. ह्याच्या नंतर जा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा कारण ती मॅच मोठी आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी. शुभरात्री. धन्यवाद 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 प्रशांतजी. त्याचबरोबर आज आमच्या खास आग्रह करता आमचे कॉमेंटेटर भरत कवठणकर साहेब आले होते. मी प्रशांत साहेबांना निवेदन करेन की त्यांनी भरत कवठणकर साहेबांना पुष्पगुच्छ देऊन
त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करत आहोत. भरत कौठनकर साहेब. थँक यू सर. धन्यवाद धन्यवाद सर्व खेळाडूंचे धन्यवाद उपस्थित धन्यवाद. सदर कामगार चषक एव्हिएशन इंडस्ट्री एम्प्लॉईज गिल्ड हा वर्कर चषक एक उत्स्फूर्तपणे आयोजन केला. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो का आपल्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम पूर्ण झालाच नसता. कलिनाचे समाजसेवक संजय लवंडेजी यांचाही आम्हाला फार मदत त्यांच्याकडून मिळाली. आम्ही त्यांचाही आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम दिवसभरात फार चांगल्या तऱ्हेने सुंदररित्या पार पडला. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे की या कार्यक्रमाला पुढे कुठे गालबोट लागू नये तर व्यवस्थित आपण आपापल्या घरी जावं. नम्र विनंती. आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सर्वांनी घरी जायचं आहे. कार्यक्रम या ठिकाणी संपला असा जाहीर झालेला आहे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की दिवसभर आपण कार्यक्रम केलेला आहे तरी देखील त्याला कुठेही गालबोट न लागता हा कोविडचा पिरियड आहे एकत्र जमा होऊ नका. प्रत्येकाने शांतपणे आपल्या घरी जायचं आहे.